माझ्या घराला स्वतःचेच घर सांगून मला घराबाहेर जाण्यास सांगत आहे. ह्याचेच खूप तुटले होते आणि मी ह्याला मदत केली होती. एका जंगलात एक चिमणी आपल्या छोट्याशा घरात राहत असते. पावसाचे दिवस चालू असतात. एके दिवशी कावळा तिला भेटायला येतो. बाहेर जोरदार पाऊस पडत असतो. अरे कावळा दादा, तू इकडे कसा आलास? काय झाले? तू उदास का वाटतोस? काय करू, माझे घर वादळामुळे पडले आणि आता पावसामुळे मला घराचे कामही करता येत नाही. मी काही दिवस तुझ्या घरात राहू का गं ताई? अरे काही हरकत नाही, तू राहू शकतो इकडे. पावसाळा संपला की आपण दोघं मिळून तुझे घरही दुरुस्त करून घेऊया. तू राह इकडे. मग तो कावळा आरामात तिकडे राहू लागतो. चिमणी रोज मेहनत करत असते, अन्नाच्या शोधात दूर वर जात असे आणि कावळा मात्र खाऊन पिऊन झोपा काढत असे. असेच दिवसा मागून दिवस केले. पावसाळाही संपला पण तो कावळा काही चिमणीच्या घरातून बाहेर पडण्याचे नाव घेईना. एके दिवशी चिमणी त्याला म्हणाली, अरे कावळे दादा, आता पावसाळाही संपला आहे, तर तू तुझे घर दुरुस्त करून घे. मी तुला हवे तर मदतही करते त्यात. हो करूया ना. पण काय आहे ना ताई, काही दिवसांपासून माझी तब्येत थोडी खराब वाटते ग. मला चक्कर सारखं येते, म्हणून मी काही दिवस आराम करतो. मग आपण माझं घर दुरुस्त करूया, चालेल ना? असे बोलून तो झोपून जातो. चिमणीला कावळ्याची ही लबाडी लक्षात येते. मग ती विचार करू लागते की हा कावळा सहजासहजी आपल्या घरातून बाहेर निघणार नाही आणि पुढे जाऊन हा आपल्या घरावरतीच ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून ती पक्षाचे राजा गरुड ह्यांच्याकडे त्याची तक्रार करण्यास निघून जाते. मग पक्षांच्या राजा गरुड आपल्या सैनिकांना कावळ्याला पकडून दरबारात घेऊन येण्यास सांगतात. कावळ्यास सैनिक पकडून दरबारात घेऊन येतात. काय रे, चिमणीने तुला तुझ्या अडचणीत तिच्या घरात राहण्यास स्थान दिले आणि आता तिला तू त्रास देत आहेस? महाराज काय बोलतात हे तुम्ही, मी आणि चिमणी ताईला त्रास दिला? नाही नाही महाराज, उलट तिला मी माझ्या घरात राहण्यास जागा दिली आहे. पावसाळ्यात हिचेच घर तुटले होते म्हणून मी तिला मदत केली होती. पण आता ही माझ्या घराला स्वतःचेच घर सांगून मला घराबाहेर जाण्यास सांगत आहे. महाराज न्याय करा, मला माझे घर मिळवून द्या. नाही नाही महाराज, घर माझे आहे, ह्याचेच घर तुटले होते आणि मी ह्याला मदत केली होती. ते घर माझे आहे महाराज. शांत व्हा तू, ते घर कोणाचे आहे हे तुम्हा दोघांनाही सिद्ध करून दाखवावे लागेल. म्हणून मी तुम्हा दोघांमध्ये एक स्पर्धा ठेवत आहे. तुम्ही दोघेही उन्हा त्याच घरासारखे दुसरे घर बनवून दाखवा. मग चिमणी आणि कावळा घर बनवण्यास घेतात. घर तयार झाल्यानंतर गरुड त्यांच्या घराचे परीक्षण करण्यास येतात. चिमणीने तिचे घर छान पैकी बनवले होते, तर कावळ्याने काहीच केले नव्हते. त्याने फक्त तिकडे पसाराच करून ठेवला होता. सैनिकांना या कावळ्याला पकडा, हाच लबाड आहे. ह्याने चिमणीच्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मग सैनिक त्याला पकडून घेऊन जातो आणि चिमणी आपल्या घरात आनंदात राहू लागते. अशा प्रकारे लबाड कावळ्यास शिक्षा मिळते. शिकवण, लबाडी आणि आळशीपणा हा नेहमी घातक ठरतो.